सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ शशिकला जोल्ले विजयी झाले आहेत. दुसऱ्यांदा काँग्रेसचे नेते काकासाहेब पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या ठिकाणी आमदार सौ शशिकला जोल्ले या विजयी झाले आहेत. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात संलग्न तिसऱ्यांदा आमदार सौ जोल्ले विरुद्ध काकासाहेब पाटील असा थेट सामना झाला. काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच निवडणूक पहिल्या दिवसापासून येथे सुरू होती. माजी मंत्री वीरकुमार पाटील, बोरगावचे नेते रावसाहेब पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांची ताकद काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी होती. खासदार प्रकाश हुक्केरे यांनी येथे जंग जंग पछाडलं होतं. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काकासाहेब पाटील हे निवडणुकीत हरले आहेत. काकासाहेब पाटील यांच्या प्रचाराला ऐनवेळी मात्र माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आले होते. त्यांनी बचत गटाच्या सौ जोल्ले यांच्या पाठबळाला डिचवलं होतं आणि प्रचारात हाही कळीचा मुद्दा ठरला. येथे माजी आमदार महादेव महाडिक यांचा व्यंकटेश्वरात साखर कारखाना आहे. आमदार अमल महाडिक यांनी सगळीच ताकद आमदार सौ जोल्ले यांच्या पाठीशी उभी केली. आमदार सुरेश हळवणकर, बाबा देसाई, विजय भोजे, डॉक्टर नीता माने यांनी प्रचाराचं रान उठवलं होतं. निप्पाणीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. सौ शशिकला जोल्ले यांनी प्रचारात कमालीचा संयम ठेवला आणि विकासाच्या मुद्द्यालाच त्यांनी प्राधान्य दिलं. प्रचारात मोठ्या सभेला मोठी सभा आणि आरोपाला विकासाचं उत्तर हे गणित त्यांनी ठेवलं. राजकीय युद्धनीती सौ जोल्ले यांनी यशस्वी ठरवली आणि दुसऱ्यांदा त्यांना आमदार होण्याचा बहुमान निप्पाणी मतदारसंघातल्या जनतेनं दिला. काकासाहेब पाटील यांना दुसऱ्यांदा जनतेनं नाकारलं आहे. विजयाची माहिती मिळताच निप्पाणी विधानसभा मतदारसंघात एकच जोल्लो सुरू झाला. आज सौ जोल्ले यांच्या विजयानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यात आनंद आणि उत्साह संचारला आहे. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून अनिल नवाळेसह तानाजी पिरनाळे.